नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो बँक निफ्टी आणि निफ्टीच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेवल शेअर केल्या नव्हत्या, त्या लेवल शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ काय करत आहे बनवत आहे. कारण का लेवल न देण्यापाठीमागचं रिझन काय होतं की काल आपल्याला मार्केट आवर्स मध्येच कळलं होतं की बाबा युक्रेन आणि रशिया ह्याचा काय जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे ते बऱ्यापैकी न्यूट्रलाइज व्हायला आले आणि त्यामुळे काल मार्केटमध्ये जबरदस्त तेजी आली होती. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मे बी मार्केट आज गॅप ऑफ ओपन होईल आणि गॅप ऑफ ओपन झालं तर आपल्या लेवल त्या ठिकाणी प्रॉपर काम करणं अवघड आहे. मग ह्या कंडिशनला मी लेवल या ठिकाणी तुम्हाला काय करतो सांगतोय. जे आता मार्केट गॅप ऑफ ओपन व्हायला आहे, जेक्स निफ्टीनुसार मार्केट 30-40 पॉईंट वरती काय व्हायला आहे, गॅप ऑफ ओपन व्हायला आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे लेवलमध्ये कुठलाही मोठा बदल झालेला नाही. ऍक्च्युली काल जे आपण लेवल देणार होतो त्याच ऍक्च्युली काल दिले असतं तरी चालत होतं. पण आपल्याला या ठिकाणी FISDIच्या पोझिशन काय ते पण बघणं गरज आहे. मित्रांनो, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं परत एकदा 2298 कोटी रुपयांचं सेलिंग केलेलं आहे. पण मित्रांनो, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांगली गोष्ट काय झाली मार्केटमध्ये, तर आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांनी 4411 कोटी रुपयांचं बाईंग केलंय. म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काही प्रमाणात शॉर्ट कव्हर झाले आणि काही प्रमाणात फ्रेश लॉंग पोझिशन झाले. त्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती आपल्याला आलेली दिसून येते. पण मित्रांनो, इंडेक्स फ्युचरचा जर डेटा चेक केला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा, तर मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये FISनी आज बुधवारसाठी 16285 कॉन्ट्रॅक्ट लॉंग केले. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. इंडेक्स फ्युचर बाय केलाय त्यांनी. आणि दुसरं मित्रांनो, कालच्याच ट्रेडिंग सेशनमध्ये त्यांनी 4120 शॉर्ट कव्हर केले, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग पण केलेत. म्हणजे हे पण एका तेजीचं लक्षण आहे किंवा एका गॅप ऑफ ओपन होण्याचं क्लिअरली लक्षण आहे. पण मित्रांनो, ऑप्शनचा डेटा आपल्याला खूप काही इंडिकेट करतोय. मित्रांनो, FISचा जर ऑप्शनचा डेटा बघितला तर 98504 कॉल लॉन्ग करण्यात आले आहेत. म्हणजे मार्केटमध्ये तेजी त्यांनी इनिशिएट केली. पण सेम त्याच वेळेला मित्रांनो, मार्केटमध्ये 17477 शॉर्ट पण इनिशिएट केले. फ्रेश शॉर्ट पोझिशन त्यांनी काय केलेत, इनिशिएट केलेत. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केट गॅप पाप ओपन झाल्यानंतर ऑप्शन चेन मध्ये जे काय रेजिस्टन्स आहेत त्या रेजिस्टन्सचा मार्केट काय करणार आहे, त्या ठिकाणी रिस्पेक्ट देणार आहे क्लिअरली दिसते. पण मित्रांनो, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुट 40,000 लॉन्ग करण्यात आले, त्याच्या अगेन्स्ट 33,597 पुट शॉर्ट करण्यात आले. म्हणजे रिस्ट्रिक्टेड डाऊन साइड आहे. म्हणजे मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बाय ऑन डीप जो ऑप्शनचा बेस आहे तिथं तुम्ही बाय ऑन डीप जर केलं तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होऊ शकतो. स्टॉक फ्युचरचा जर विचार केला तर 14,758 कॉन्ट्रॅक्ट लॉंग करण्यात आले आणि सेम 24,071 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट कव्हर करण्यात आले फ्युचरमध्ये. हे पण एक चांगल्या प्रकारचं स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये जास्त वाटते. मित्रांनो, क्रूड ऑइल मार्केटसाठी अजून पण कन्सर्न आहे. क्रूड ऑइल वर पण आपल्याला काय करावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये आज मोठी मुवमेंट मिळणार नाही. आज ऑप्शन बायरला थोडा टफ दिवस जाणार आहे, त्यामुळे छोटे छोटे स्टॉप लॉस घ्यायची तुमची तयारी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असली पाहिजे. मित्रांनो, बँक निफ्टी तुम्हाला आज बाय करायचा आहे. 38,379 वरून काय करा, बँक निफ्टी बाय करा. 38,519, 38,710, 38,980, 39,066 आणि 39,210 हे मे बी पॉसिबल टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतात त्या ठिकाणी मिळू शकतात. बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 37,720 खाली ट्रॅव्हल करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवर कोणीही अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन घेऊ नका. बाय ऑन डीप वापरा, त्या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला बेटर भेटेल. 37,511, 37,410, 37,210 आणि 36,910 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पॉसिबल काय होईल त्या ठिकाणी डाऊन साईडला भेटेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो, निफ्टीवर जर उद्या पोझिशन घ्यायची असेल तर ही पोझिशन नेमकी तुमची कुठून आणि कशा पद्धतीनं बनू शकते. मित्रांनो, निफ्टीला जर उद्या आज बाय करायचं असेल, म्हणजे आज 16 तारखेला बुधवार आहे, एक्सपायरीच्या एक दिवस अगोदर आहे आणि ऑलरेडी मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग झालेलं आहे, त्यामुळे आज मार्केट वरती जाताना ते कितपत वरती जाईल हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल. आणि दुसरं मित्रांनो, दिवसभरामध्ये मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं काय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीसाठी, तर 17,417 ही लेवल आपल्यासाठी खूप महत्वाची आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 17,417 जर वरती निफ्टी निघाला तर 17,452, 17,500, 17,548 हे टार्गेट काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी इझिली मार्केटवर भेटताना दिसून येईल. आणि 17,592 हे देखील मार्केट तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर दिसणार आहे. आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,246 वरून निफ्टी सेल करा. 17,200, 17,190, 17,151 हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला भेटेल. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करायचं आहे, मार्केटमध्ये फोकस करायचं आहे आणि ह्या लेवलवरती प्रॉपर तुम्ही काम करा. धन्यवाद. थँक्यू.